नमस्कार, वीकेबी न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत। बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या। केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये रविवारी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी परित्रण पाठाचे आयोजन करण्यात आले होते। क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानामध्ये सकाळी 6:30 वाजता पूज्य भंतेजीकडून एकाच वेळी हजारो नागरिकांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले। वडिलांच्या मृत्यूनंतर अंतिम क्रियासाठी नागपुरात आलेल्या सतीश उकेने निगराणीच्या कर्तव्यावर असलेल्या ईडीच्या कर्मचाऱ्याला केस करण्याची धमकी देत घराबाहेर हाकलले। या प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून उके विरोधात अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताच्या जबाबदाऱ्यामध्ये बदल करण्यात आला आहे। क्षेत्र कार्यकारिणी सदस्य दीपकराव तामशेट्टीवार यांच्याकडे प्रांत संघचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना देखील समाजभान राखत ब्रँडेड पतीचे अवयव दान करण्याचा निर्णय पत्नीने घेतला। ग्रामीण भागातील भाजी विक्रेत्याच्या पत्नीने घेतलेल्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना नवे आयुष्य मिळाले आहे। आधीच्या चित्रपटातूनही सामाजिक विषमता आणि गरिबासोबत होणारे राजकारण दाखवले जात होते, मात्र त्यात कांगवा नव्हता तर थेट हृदय संवाद होता, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक अमृत गागर यांनी केले। द नागपूर प्रेस क्लबतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सत्यजित रे सिनेमा अँड पॉलिटिक्स वर्कशॉपमध्ये ते बोलत होते। देशी दारूच्या दुकानात हप्ता वसुलीसाठी आलेल्या आरोपींनी एका ग्राहकालाच लुटून पळ काढला। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे। मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेले नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे अमृत महोत्सवासाठी सज्ज झाले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे। मोबाईलसाठी आई वडील रागावल्यामुळे 12वीला शिकणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घडली। खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील ग्रीन जिमसाठी 13 कोटी रुपये मंजूर झाले, परंतु गरज नसताना हे ग्रीन जिम लावण्यात आले। समाज कल्याण विभागाने जे ग्रीन जिमचे साहित्य 2.5 लाखात खरेदी केले, तेच साहित्य बांधकाम विभागामार्फत 6.5 लाखात खरेदी केले। यात मोठी भ्रष्टाचार असल्याचा आरोप शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांनी केला। भारतीय संविधान लागू होण्याला 74 वर्ष पूर्ण होऊन यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे। गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नवीन कॅम्पसमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिका शिलालेख दर्शनी भागावर उभारण्यात येणार आहे। भारतीय संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा निर्णय अधिसभेत घेण्यात आला। घटस्फोट झालेल्या 30 वर्षाच्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून 3 वर्ष तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या आरोपीस अजनी पोलिसांनी अटक केली आहे। राज्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे। दोन्ही समाजात सुरू असलेला वाद हा सरकार प्रायोजित असून आरक्षणावरून सुरू असलेला हा धुमाकूळ सरकारने थांबवावा, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले। आमच्याकडे असलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपची मते 17 ते 18% पुढे जात नाही। शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रयोग करण्यात आला, पण त्याचाही फायदा झालेला दिसत नाही। आता त्यांना भाजप चिन्हावर लढो हाच अखेरचा पर्याय असेल, असा चिमटा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी घेतला। भरधाव ट्रकने ऍक्टिवाला धडक दिल्यामुळे 22 वर्षाचा युवक जागीच ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी घडली। उमरेड रोडवरील दिघोरी टोल नाक्यावर शनिवारी सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात मेओचे 5 डॉक्टर बचावले। या अपघातात शाळेतील 4 विद्यार्थी जखमी झाल्याचे समजले। तर आता इथेच थांबूया, तुम्ही बघत रहा VKB न्यूज। नमस्कार। नमस्कार, VKB न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत। बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या।
केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये रविवारी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी परित्रण पाठाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानामध्ये सकाळी 6:30 वाजता पूज्य भंतेजीकडून एकाच वेळी हजारो नागरिकांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले. वडिलांच्या मृत्यूनंतर अंतिम क्रियासाठी नागपुरात आलेल्या सतीश उकेने निगराणीच्या कर्तव्यावर असलेल्या ईडीच्या कर्मचाऱ्याला केस करण्याची धमकी देत घराबाहेर हाकलले. या प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून उके विरोधात अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताच्या जबाबदाऱ्यामध्ये बदल करण्यात आला आहे. क्षेत्र कार्यकारिणी सदस्य दीपकराव तामशेट्टीवार यांच्याकडे प्रांत संघचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना देखील समाजभान राखत ब्रँडेड पतीचे अवयव दान करण्याचा निर्णय पत्नीने घेतला. ग्रामीण भागातील भाजी विक्रेत्याच्या पत्नीने घेतलेल्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना नवे आयुष्य मिळाले आहे. आधीच्या चित्रपटातूनही सामाजिक विषमता आणि गरिबासोबत होणारे राजकारण दाखवले जात होते, मात्र त्यात कांगवा नव्हता तर थेट हृदय संवाद होता, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक अमृत गागर यांनी केले. द नागपूर प्रेस क्लबतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सत्यजित रे सिनेमा अँड पॉलिटिक्स वर्कशॉपमध्ये ते बोलत होते. देशी दारूच्या दुकानात हप्ता वसुलीसाठी आलेल्या आरोपींनी एका ग्राहकालाच लुटून पळकाळला. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेले नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे अमृत महोत्सवासाठी सज्ज झाले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. मोबाईलसाठी आई वडील रागावल्यामुळे 12वीला शिकणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घडली. खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील ग्रीन जिमसाठी 13 कोटी रुपये मंजूर झाले, परंतु गरज नसताना हे ग्रीन जिम लावण्यात आले. समाज कल्याण विभागाने जे ग्रीन जिमचे साहित्य 2.5 लाखात खरेदी केले, तेच साहित्य बांधकाम विभागामार्फत 6.5 लाखात खरेदी केले. यात मोठी भ्रष्टाचार असल्याचा आरोप शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांनी केला. भारतीय संविधान लागू होण्याला 74 वर्ष पूर्ण होऊन यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नवीन कॅम्पसमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिका शिलालेख दर्शनी भागावर उभारण्यात येणार आहे. भारतीय संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा निर्णय अधिसभेत घेण्यात आला. घटस्फोट झालेल्या 30 वर्षाच्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून 3 वर्ष तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या आरोपीस अजनी पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे. दोन्ही समाजात सुरू असलेला वाद हा सरकार प्रायोजित असून आरक्षणावरून सुरू असलेला हा धुमाकूळ सरकारने थांबवावा असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. आमच्याकडे असलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपची मते 17 ते 18% पुढे जात नाही. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रयोग करण्यात आला, पण त्याचाही फायदा झालेला दिसत नाही. आता त्यांना भाजप चिन्हावर लढो हाच अखेरचा पर्याय असेल असा चिमटा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी घेतला. भरधाव ट्रकने ऍक्टिवाला धडक दिल्यामुळे 22 वर्षाचा युवक जागीच ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी घडली. उमरेड रोडवरील दिघोरी टोल नाक्यावर शनिवारी सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात मेओचे 5 डॉक्टर बचावले. या अपघातात शाळेतील 4 विद्यार्थी जखमी झाल्याचे समजले. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार. नमस्कार. VKB न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या.
केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये रविवारी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी परित्रण पाठाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानामध्ये सकाळी 6:30 वाजता पूज्य भंतेजीकडून एकाच वेळी हजारो नागरिकांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले. वडिलांच्या मृत्यूनंतर अंतिम क्रियासाठी नागपुरात आलेल्या सतीश उकेने निगराणीच्या कर्तव्यावर असलेल्या ईडीच्या कर्मचाऱ्याला केस करण्याची धमकी देत घराबाहेर हाकलले. या प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून उके विरोधात अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताच्या जबाबदाऱ्यामध्ये बदल करण्यात आला आहे. क्षेत्र कार्यकारिणी सदस्य दीपकराव तामशेट्टीवार यांच्याकडे प्रांत संघ चालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना देखील समाजभान राखत ब्रँडेड पतीचे अवयव दान करण्याचा निर्णय पत्नीने घेतला. ग्रामीण भागातील भाजी विक्रेत्याच्या पत्नीने घेतलेल्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना नवे आयुष्य मिळाले आहे. आधीच्या चित्रपटातूनही सामाजिक विषमता आणि गरिबासोबत होणारे राजकारण दाखवले जात होते, मात्र त्यात कांगवा नव्हता तर थेट हृदय संवाद होता, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक अमृत गागर यांनी केले. द नागपूर प्रेस क्लबतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सत्यजित रे सिनेमा अँड पॉलिटिक्स वर्कशॉपमध्ये ते बोलत होते. देशी दारूच्या दुकानात हप्ता वसुलीसाठी आलेल्या आरोपींनी एका ग्राहकालाच लुटून पळ काढला. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेले नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे अमृत महोत्सवासाठी सज्ज झाले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. मोबाईलसाठी आई वडील रागावल्यामुळे 12वीला शिकणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घडली. खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील ग्रीन जिमसाठी 13 कोटी रुपये मंजूर झाले, परंतु गरज नसताना हे ग्रीन जिम लावण्यात आले. समाज कल्याण विभागाने जे ग्रीन जिमचे साहित्य 2.5 लाखात खरेदी केले, तेच साहित्य बांधकाम विभागामार्फत 6.5 लाखात खरेदी केले. यात मोठी भ्रष्टाचार असल्याचा आरोप शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांनी केला. भारतीय संविधान लागू होण्याला 74 वर्ष पूर्ण होऊन यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नवीन कॅम्पसमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिका शिलालेख दर्शनी भागावर उभारण्यात येणार आहे. भारतीय संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा निर्णय अधिसभेत घेण्यात आला. घटस्फोट झालेल्या 30 वर्षाच्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून 3 वर्ष तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या आरोपीस अजनी पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे. दोन्ही समाजात सुरू असलेला वाद हा सरकार प्रायोजित असून आरक्षणावरून सुरू असलेला हा धुमाकूळ सरकारने थांबवावा असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. आमच्याकडे असलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपची मते 17 ते 18% पुढे जात नाही. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रयोग करण्यात आला, पण त्याचाही फायदा झालेला दिसत नाही. आता त्यांना भाजप चिन्हावर लढो हाच अखेरचा पर्याय असेल असा चिमटा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी घेतला. भरधाव ट्रकने ऍक्टिवाला धडक दिल्यामुळे 22 वर्षाचा युवक जागीच ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी घडली. उमरेड रोडवरील दिघोरी टोल नाक्यावर शनिवारी सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात मेओचे 5 डॉक्टर बचावले. या अपघातात शाळेतील 4 विद्यार्थी जखमी झाल्याचे समजले. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.